नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया चटपटीत कैरीची चटणी। याकरिता आपल्याला लागेल दोन कैऱ्या, ज्या आपण स्वच्छ धुवून घेतल्या आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर, 1/2 चमचा मीठ। सर्वप्रथम आपण कैरीची संपूर्ण साल काढून घेऊया। आपल्या कैरीची संपूर्ण साल काढून झाली आहेत, ही बघा। आता आपण कैरीचे बारीक काप करून घेऊया। सर्वप्रथम देठ काढून घ्यायचं आहे। अगदी बारीक कप करून घ्यायचे। आपली कैरी व्यवस्थितपणे कापून तयार कैरी। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ, हे सर्व जरा जाडसर मिक्सरला दळून घेऊ। आपली कैरीची चटणी तयार आहे। जाडसर दळून घ। आपली कैरीची चटणी तयार आहे, चला तर मग सर्व करून घेऊया। आपली चटपटीत कैरीची चटणी छानपैकी सर्वून रेडी आहे। पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल। नमस्कार।